नमस्कार, मी आज तुम्हाला भाजलेला मसाला बनवायचा कसा तो दाखवणार आहे. माझ्या चॅनलला मी आलं लसूण पेस्ट दाखवलेली आहे, मिरची लसूण ठेचा दाखवलेला आहे, कच्चा मसाला दाखवलेला आहे आणि आता हा भाजलेला मसाला दाखवत आहे. याच्यापासून आपण खूप प्रकारच्या भाज्या भात बनवू शकतो ते मी पुढे दाखवणारच आहे. आता आपण तो मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते. त्याकरता मी हे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. दोन वाट्या आहे, हे मोठ्या दोन वाट्या किसून घेतलेल्या आहेत. हे कांदे आहेत, मी 10 कांदे मोठे कांदे कापून घेतलेले आहेत. कारण हे कांदे जास्त का तर खोबरं बारीक केल्यावर जेवढं वाटण होतं ते कांदा परतून बारीक करून तेवढं हवं झालं पाहिजे. म्हणून मी हे 10 कांदे घेतलेले आहेत. 2 इंच आलं घेतलेलं आहे, लसुणाच्या 2 कांड्या घेतलेल्या आहेत सोलून, कढीपत्ता 5 काड्या घेतलेल्या आहेत काढून, धुवून घेतलेलं आहे सगळं. आणि कोथिंबीर पण भरपूर घेतलेली आहे, ती पण मी काड्यांसकट घेतलेल्या आहे. कोवळ्या काड्या घ्यायच्या असतात, त्या खूप आपल्या शरीराला चांगल्या असतात. काड्या आणि ते कोथिंबीर भरपूर धुवून मग कापलेली आहे आणि ती कापून घेतलेली आहे. आणि हे मीठ घेतलेलं आहे आणि हे तेल आहे कांदा तळण्याकरता. आता आपण खोबरं भाजायला घेऊया. मी आता कढई तापवायला ठेवते आहे. कढई तापलेली आहे, त्यात मी हे खोबरं टाकते. खोबरं असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. 2 मिनिटात भाजलं जातं. त्याच्यात तेल नाही टाकायचं आहे कारण खोबऱ्यात ऑलरेडी तेल असतं. त्याच्यामुळे हे सुकंच खोबरं भाजून घ्यायचं आहे. सतत हलवायचं मोठ्या गॅसवर, म्हणजे ते छान सगळीकडे सारखं भाजलं जातं. नाही तर मग हलवलं नाही तर ते खाली जळतं आणि मग भाजी अशी कडवट लागते. म्हणून हे असं सतत भाजायचं आहे. सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. ही माझी कढई पण लोखंडाची आहे. आपल्या शरीराला लोह पाहिजे असतं. मध्ये गोळ्या खाण्यापेक्षा मी म्हणेन अशी कढई एक असली प्रत्येकाकडे. त्याने जर असा उपयोग केला तर खूप चांगलं आहे आपल्या शरीराला. हे बघा आपलं कसं खोबरं सोनेरी रंगाचं भाजून झालेलं आहे. ते आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. कसं सारखं सगळीकडे झालेलं आहे, जास्त काळं करायचं नाही आहे, नाही तर आपली भाजी कडवट लागते. मी आता हे काढून घेते भांड्यात आणि मग आपण कांदा घालायचा आहे. आता खोबरं काढून घेतले. आता मी याच्यात हे 4 चमचे तेल टाकलं आहे. साधारण हे 70 ग्राम तेल आहे. तर हे तेल तापलेलं आहे, त्याच्यात मी हा सगळा कांदा आता परतायला घालते आहे. कांदा पण पूर्ण परतून घ्यायचा आहे. कांद्यात मीठ पण घालायचं आहे, म्हणजे कांदा लवकर परतला जातो आणि छान परतला जातो. मिठाने काय होतं ते तेल सगळं सुटून येतं, त्याच्यामुळे छान परतला जातो. आता आपण कांदा पण असंच सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. त्याला साधारण आपल्याला 5-7 मिनटं लागतील कांदा भाजायला. तर आपण भाजून घेऊ. तोपर्यंत आपण खोबरं थंड करायला ठेवलेलं आहे. ते आधी खोबरं नुसतं सुकं बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान बारीक होतं पेस्ट होते त्याची. कांद्यात टाकलं तर ते तसंच जाड राहतं आणि मग ते दातात अडकतं आणि भाजी पण चवदार नाही लागत. म्हणून आधी सुकं खोबरं ते भाजलेलं आपण नुसतं बारीक करून घ्यायचं आहे. कांदा इकडे परतेपर्यंत मी खोबरं बारीक करून घेते. बघा आपला कांदा असा ब्राऊन होत चालला आहे. अजून आपल्याला तो थोडा भाजायचा आहे. कांदा बघा किती कमी झालेला आहे. असा भाजून कांदा कमी होतो आणि बारीक केल्यावर पण आणखी कमी होतो. अजून थोडा आपल्याला करायचा आहे आणि मग तो आपण काढून थंड करायला ठेवायचा आहे. मी अजून थोडा त्याला भाजते.
हे बघा, आपला कांदा असा छान ब्राऊन कलरचा परतून झालेला आहे. आता हा आपण ताटात काढून घेऊ थंड करायला. मी गॅस बंद करते आणि हा असा थंड करायला काढून घेते. हे बघा, आपलं खोबरं कसं बारीक झालेलं आहे. ते पण आता आपल्याला ह्या कांद्यावर टाकून घ्यायचं आहे. म्हणजे कांदा पण लवकर थंड होईल आणि सगळं मिक्स बारीक एकदम छान एकत्र होईल. याच्यावर आपल्याला ही कोथिंबीर घालायची आहे संपूर्ण. जेवढी कोथिंबीर असेल तेवढी मसाल्याची चव खूप छान होते. आणि हे कढीपत्ता, लसूण आणि आलं. आता हे सगळं आपल्याला थंड करून मिक्स वाटून घ्यायचं आहे. भाजीच्या इथे आणू का थंड? हे बघा, आपला सगळा आता मसाला थंड झालेला आहे. आता आपल्याला हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. तो मी तुम्हाला दाखवते. सगळा एकदम होणार नाही असा थोडा थोडा. मिक्सरमध्ये गरम टाकायचा नसतो मसाला, थंड करून कुठल्याही वस्तू टाकायची असते. नाही तर त्याच्या आतल्या ज्या बारीक रिंग असतात, वॉल म्हणतात त्याला, त्या वितळतात आणि आपल्या जेवणात येतात. म्हणून थंड करून टाकायचं असतं. आता मी तुम्हाला मसाला बारीक करून दाखवतो. बघा, हा मसाला आपला वाटून असा छान झालेला आहे. एवढा याचा छान वास सुटलेला आहे. यापासून आपण पुरणपोळीचं सार किंवा ज्याला कटाची आमटी बोलतात ती सुद्धा बनवू शकतो. भरलेली वांगी, भरलेली भेंडी, भरलेलं कारलं, वाटाणा बटाट्याची आमटी, भज्याची आमटी, असे खूप काही प्रकार बनवू शकतो. तर तेव्हा तुम्ही हा मसाला करून ठेवा फ्रीजमध्ये. हा बरेच दिवस टिकतो. आणि मी याच्यापुढे सगळ्या त्या मसाल्याच्या भाज्या दाखवणारच आहेत. त्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मसाला बनवून बघा. मला तुमचा फीडबॅक जरूर कळवा.